हरिओम, मी पुरुषोत्तम विजय माळवदकर, सोलापूर गीता मंदिर उपासना केंद्र। पापांविषयी सांगायचं म्हणजे काय की खूप काही असं आहे, पण सांगतोय आता मी थोडक्यातच सांगतोय। बापू काय झालं की नेमकं म्हणजे मला खूप ह्याच्यापासून मला सर शेती घेण्याचं एक हे होता, तर त्याबद्दल मी अनुभव सांगतोय। खूप वर्षापासून मी शेतीच्या नादात होतो, शेती पाहत होतो, जिकडं तिकडं रेट बदल, कुठं रेट न जमायचं नाही, कुठं काय व्हायचं। अशा परिस्थितीमध्ये असताना मी पापांवरती ठेवलं, बापू पहा म्हणलं, तुम्हाला जसं जमलं तसं आम्हाला हे करा। मग एका मित्राच्याद्वारे मला निरोप आला की अक्कलकोट तालुक्यामध्ये डोंबरजवळ एक गाव आहे आणि तलाव आहे, तलावाच्या शेजारी एक शेती आहे असं म्हणताना आम्ही जाऊन पाहिलो। तिथं पाहत असताना बरेचसे म्हणजे ते 7-8 शेती त्यांनी दाखवलं आम्हाला, तिथं पाहिलं। मग घरी आलो, घरी आल्यावरती सगळ्यांचं विचार घेतलं, पाहिलं। मग त्याच्यामध्ये आम्हाला कुठलंही हे होत नव्हतं, रेटमध्ये जमत नव्हतं। बापू मग शेवटी आम्ही काय केलं, बापांवरती ठेवलं। बापू म्हणलं पहा तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला जे काय असेल योग्य मार्ग दाखवा। मग सगळं आमचं फायनल डील वगैरे सगळं फायनल झालं। डील फायनल होत असताना पैशाची अडचण होती, पैशासाठी आम्ही बँक लोनसाठी सर्व ठिकाणी फिरत होतो। फिरत असताना कुठल्याही बँक आम्हाला सपोर्ट करत नव्हती, तरी आम्हाला म्हणजे ह्या कारणास्तव आम्हाला खूप टेन्शन होतं। डील तर झालेली, पण बघायचं कसं, करायचं कसं, पुढचा खूप अडचणी होत्या। पण बापू कृपेने आमचं सर्व काही मार्ग मोकळे झाले। जसं की सांगायचं म्हणजे त्यावेळेस आम्ही मी आणि माझे मिसेस बापूंवरती ठेवलं, बापू म्हणले, बापूंना सांगितलं, बापू जसं काय असेल ते तुम्ही मार्ग दाखवून द्या आणि ह्यातनं मार्ग काढून आम्हाला मोकळं करा। म्हणत असताना मग बापू आम्हाला एक बँकवाला आमच्या सोबत आला, तो म्हणाला मी तुमचं काय असेल ते काम करून देतोय। जसं की आम्हाला असं वाटलं की ते बापूच आमच्यासाठी आलेले आहेत। त्या बँकेमधून आम्हाला लोनची गरज होती 10 लाखाची, पण तो आम्हाला 13 लाखाची लोन मंजूर करून दिलं आणि त्या ह्याच्यामधून आम्हाला शेती खरेदी करता आली। विशेष म्हणजे सांगायचं काय की जो आम्ही शेती पाहिली त्या शेतीमधून आम्हाला त्या शेती कसं त्या शेतीमध्ये आम्हाला हे नव्हतं, म्हणजे व्यवहाराचं काय ज्ञान नव्हतं, कसं घ्यायचं, काय करायचं, काय ह्या सगळ्या प्रत्येक अडचणी खूप अडचणी होत्या। प्रत्येक अडचणीमध्ये बापू आमच्या सोबत होते, बापूने आम्हाला जे जे मार्ग दाखवलं त्या त्या पद्धतीने आम्ही करत गेलो आणि बापूच्या कृपेने आम्हाला आमचं काम पूर्ण सक्सेस झालं। आता जी शेती आम्ही घेतली त्या शेतीमधून कॅरिडॉर, ग्रीन कॅरिडॉर हा रस्ता निघाला आहे। मग बापूंना मी निवेदन ठेवलं होतं, बापू मी तर कसं केलं आहे, कसं घेतलं आहे तुम्हाला माहिती आहे, ही जी शेती आहे ते ग्रीन कॅरिडॉरमध्ये जाऊ नये माझी इच्छा आहे। त्या मग असं निवेदन ठेवलं असतं। बापूनं काय केलं की आम्हाला जे तलावाच्या बाजू आहे त्या तलावाच्या इकडच्या बाजूला जर पलीकडच्या जर बाजूला गेली असती तर आमची शेती गेली असती, तर न जाता अलीकडची बाजू गेली, त्यामुळं आमची शेती वाचली। आणि मला म्हणजे एवढंच सांगायचं होतं, बापू आहेत प्रत्येक गोष्टीला, फक्त बापूंवरती सगळं हे करा, ठेवून द्या निवेदन, बापू सगळं मार्ग काढून देतात। हरिओम, श्रीराम अंबंती।